वेळी आमची भूमिका सरकारपुढे मांडलेली आहे, आम्हाला समावेश करा असं कधीही आमच्या धनगर बांधवांनी त्या ठिकाणी सरकारकडे प्रस्ताव दिलेला नाही। आम्ही जर का वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून ही मागणी करतोय की सरकारनी दुरुस्ती करून केंद्राकडे शिफारस करावी आणि धनगर समाजाच्या अंमलबजावणी बाबतीत केंद्र सरकारने अध्यादेश काढावा। घटनेमध्ये धनगर समाजाला 36 नंबरमध्ये धनगर ही जात अनुसूचित जमातीमध्ये समावेश केलेली आहे, फक्त त्याची अंमलबजावणी सरकारने त्वरित करावी यासाठी वेळोवेळी आम्ही राज्य सरकार केंद्र सरकारकडे वेळोवेळी पुरावे दिलेले आहेत आणि गेली 70 वर्ष आम्ही आमच्या मागणीसाठी वेळोवेळी भांडत आहोत, रस्त्यावर उतरत आहोत, आंदोलन करत आहोत, उपोषण करत आहोत, परंतु सरकार जाणून बुजून निगरगट्ट हे सरकार कानाडोळा करते आमच्या मागणीसाठी, म्हणून आज आम्हाला इथं रस्त्यावर उतरावं लागते। नाही, गोपीचंद पडळकर साहेब त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी कदाचित ते पाठपुरवठा करत असतील, परंतु काल देखील खंबाटकी घाट ज्यावेळेस अडवण्यात आला होता त्यावेळेस आम्ही देखील त्या ठिकाणी म्हटलं होतं की समावेश करा असं आम्ही कधीच मागणी केलेली नाही। आमची मागणी ही अंमलबजावणीची असताना आता 15 दिवसापूर्वी सरकारने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली ज्याच्यामध्ये असं नमूद केलं की धनगर समाजाचा समावेश करण्यासाठी व त्याचा अभ्यास करण्याबाबतीत 4 राज्यांचा अभ्यास करण्यासाठी ही समिती नेमत आहे व त्याच्यावरती काही अधिकारी व धनगर समाजाचे प्रतिनिधी घेतलेले आहेत। वास्तविक पाहता ही समितीच आम्हाला मान्य नाही आहे, ही समिती नेमण्याचं काही कारण नाही। वेळोवेळी सर्व पुरावे सरकारला दिलेले आहेत, त्याच्या बाबतीत वेळोवेळी संदर्भ दिलेले आहेत, फक्त आता अंमलबजावणी करावी, राज्य सरकारने केंद्राला दुरुस्तीचा त्या ठिकाणी प्रस्ताव पाठवावा व केंद्र सरकारने त्वरित त्याचा अध्यादेश काढून अंमलबजावणी करावी। नाही, हिवाळी अधिवेशनावरती गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली तिथं त्यांनी मोर्चा काढलेला आहे, त्याच्यामध्ये 11 डिसेंबरला न्यायालयामध्ये पण सुनावणी होणार आहे। वास्तविक पाहता न्यायालयाचा आणि अधिवेशनामध्ये हा ठराव मांडणार आहे या बाबतीत खूप आम्हाला संभ्रमता आहे। न्यायालयामध्ये गेले 12 वर्ष हा लढा चालू आहे, न्यायालयामध्ये वेळोवेळी सुनावणी झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये पण धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतीत आम्हाला आजपर्यंत काही सुनावणी झाली याची माहिती मिळालेली नाही। फक्त हे जर तर त्या सगळ्या गोष्टी होत आहेत, आता हे शेवटचं अधिवेशन आहे, कदाचित त्याच्यानंतर आचारसंहिता लागून निवडणुका लागतील आणि आमच्या धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीचा प्रश्न पुन्हा एकदा तसाच रेंगाळत राहणार आहे, त्यामुळे आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं की जर का 15 दिवसाच्या आत सरकारने राज्य सरकारने जर का केंद्राकडे दुरुस्तीची शिफारस करून जर का केंद्राकडून हा अध्यादेश आला नाही आणि जर का आम्हाला आमच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत सरकारने निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही आमचे धनगर समाजाचे सर्व उमेदवार या सरकारच्या प्रतिनिधींच्या विरोधात उभे करणार व आमच्या धनगर समाजालाच मतदान करणार व धनगर समाजाच्या प्रतिनिधींनाच मतदान करणार व आंदोलनाची तीव्रता भविष्यात याहीपेक्षा तीव्र होणार आहे। येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे अडवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही।